नमस्कार मी गीताली विनायक मंदाकिनी मी मिळून साऱ्याजणी मासिकाची संपादक आहे आपल्याला माहीत असेल की एकतीस वर्षापूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्यातेई बाळ यांनी हे मासिक सुरू केलं या मासिकाचं नाव जरी मिळून साऱ्याजणी असलं तरी त्याच्यामध्ये सारेजणं येतात असं आम्ही नेहमीच म्हणतो आता आपल्याला माहीत आहे की एल जी बी टी आय क्यू चळवळ जोरात पुढे येते आणि त्यामुळे मिळून साऱ्याजणीचं ब्रिदवाक्य आम्ही असं केलं आहे की ती आणि तो यांच्या पलीकडील सर्व ते यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद साधावा यासाठी हे मासिक आहे आपल्याला माहीत आहे की भारत देश हा तरुणांचा देश आहे म्हणून मिळून साऱ्याजणी तरुणांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करतात या संवादासाठी गेल्या दोन वर्षापासून मिळूनसाऱ्याजणीचं यूथ कनेक्ट सुरू झालं आहे मिळून साऱ्याजणीचे एक लेखक डॉक्टर मल्हार कावडे जे हिंगणघाटमध्ये म्हणजे विदर्भामध्ये एका रिमोट खेड्यामध्ये प्रॅक्टिस करत होते कारण त्यांना असं वाटत होतं की ग्रामीण आरोग्यासाठी आपण तिथे प्रॅक्टिस करणं हे सामाजिक बांधिलकीतून खूप गरजेचं आहे दोदैवांनी त्यांचं नुकतंच निधन झालं आणि म्हणून त्यांच्या तिघी मुली आणि पत्नी यांनी ठरवलं की त्यांच्या स्मृतीसाठी काहीतरी करूया आणि म्हणून मग मिळून जणींनी असं ठरवलं की तरुणांना आपण आकर्षित करण्यासाठी एक आकलन वैचारिक निबंध स्पर्धा सुरू करूया आणि याच्यासाठी म्हणून आम्ही मार्गी या संस्थेकडे गेलो कारण मार्गी ही संस्था तरुणांबरोबर काम करणारी संस्था आहे त्याच्यामुळे हे जे निबंध स्पर्धा आहे जी वैचारिक निबंध स्पर्धा आहे तरुणांनी विचार करावा आणि त्यांचा विचार हा शहाणपणाचा सा विचार असावा म्हणून आम्ही तरुणांना असं म्हणतो की तुम्ही वाचणं आणि तुम्ही जे काय वाचता त्याचं नीट आकलन करून घेणं आणि ते लिहिणं हे खूप गरजेचं आहे म्हणून या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तरुणांना असं आवाहन करतो की त्यांनी जरूर या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि आपला जास्तीत जास्ती सहभाग मिळून हे नाव स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील लोकांना बऱ्याचदा माहिती आहे का आणि मार्गीला मिळून सारण्यावर काम करण्याची इच्छा जी आहे ते दोघांच्या म्युच्युअल याच्यामधून निर्माण झालेली गोष्ट आहे का पा। ज्या प्रकारची लिंगबाद संवेदनशीलता आजच्या समाजामध्ये अपेक्षित आहे ज्या प्रकारे प्रशासकीय अधिकारी म्हणून आय एस म्हणून डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करणार होतो मी तर त्याच्यामध्ये ती संवेदनशीलता ज्याच्यासाठी मिळून सार्जांनी हे मग असे की त्याला एकतीस वर्ष काम करते आणि त्याची एक मोठी प्रदीर्घ अशी पार्श्वभूमी महाराष्ट्रामध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे ज्या जरा झिरो टॉलरन्स ऑन जेंडर म्हटलेलं आहे की त्या झिरो टॉलरन्स ऑन जेंडरला कशाप्रकारे आपण समजून घेऊ शकतो वैचारिक स्पष्टता आपल्याला कसे येईल याच्या दृष्टीनं हा संयुक्त अशा प्रकारचा संपूर्णतः वैचारिक निबंध स्पर्धेचं हे आयोजन केलेलं आहे आजचा काळ आणि आजच्या काळाची असणारी आव्हानं काय जी या युथला मग अशा ज्या जो उल्लेख झाला की त्यांना ती पेलायची त्या पेलत असताना काही झालं तरी ते, ते काय विचार करतात याचं रिफ्लेक्शन यायला पाहिजे तपासण्याचे काही मार्ग आपल्याकडे असणार काही आपल्याला का शोधावे लागणार आणि असा प्रचलित मार्ग हा निबंध जो आहे त्या निबंधाच्या माध्यमातून आपण काय काय गोष्टी समजून घेऊ शकतो जी घुसळण आहे आणि त्या घुसळानं जितका तुम्ही मूळरित्या भिडाल जितक्या मूळ तुम्ही याच्यामध्ये गाभ्यामध्ये जाल त्याचं एक फॉर्मॅट आपण केलेलं आहे याच्यामध्ये मार्गीतले अभ्यासक मिळून सारण्याचे अभ्यासक यांच्यातनं मिळून हे एक विषय तयार केलेले आहेत असे पाच विषय आपल्यासमोर या निमित्तानं आम्ही मांडत आहोत की या पाच विषयावर दिलेल्या संहिता आहेत दिलेले तर सगळे तपशील आपल्याला अवेलेबल असतील पण त्या पाच विषयावर निबंध तुम्ही लिहा आणि त्या निबंधाची थोडक्यात रूपरेषा जी आहे ना की डॉक्टर मल्ला कावळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ते आहे मगाशी आपल्याला सांगितलेलंच आहे पहिला विषय जो आहे जे आजच्या काळात महत्वाची जी खूपच चर्चा आहे पहा गृहिणींच्या घरकामाचं आर्थिक मूल्यांकन काळाची गरज स्त्रीवाद समज आणि गैरसमज समाज आणि समाज माध्यम मा एक लेखा झोका भारतातील सामाजिक राजकीय ध्रुवीकरणाचं चक्रव्यूह आणि पाचवा विषय जो आहे तो राष्ट्रीय शिक्षण धोरण आव्हान रोजगाराचं आणि मूल्य विकासाचं या पाच विषयांवर आपल्याला ले म्हणजे लेखन करायचं आहे त्या लेखनाची शेवटची जी तारीख आहे ती आपल्याला पंधरा एप्रिल पर्यंत सबमिट करा एकवीस शब्द मर्यादा पंधराशे आहे इंग्रजी किंवा मराठी किंवा मराठी किंवा इंग्रजी या दोन विषयांमध्ये तुम्ही ते लिहायला पाहिजे स्पर्धा तीस वर्ष असणाऱ्या सगळ्यांसाठी खुलं आहे आणि त्याची पारितोषिक जी आहेत ती प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे डॉक्टर मल्हार कावळे स्मृतीप्रित्यर्थ आपल्याशा समोर आहे पाच हजार रुपयाचा रोग पारितोषिक आहे द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये रोख आहे तृतीय क्रमांक दोन हजार रुपये रोख आहे आणि स्पर्धेसाठी नियमने अटी याच्याविषयीचे आपण इथं तपशील आहे त्याचे नंबर्स आहेत किंवा बाकीची माहिती जी आहे ती आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर येत राहील याचा हेतू काय आहे जे कंबाईन असे एफर्ट्स करतोय की ज्या प्रकारचा काळ आहे ज्या कठीण काळाशी आपण सगळे सामना करतो म्हणजे केवळ दक्षिण आशियाच नव्हे तर संपूर्णत जगभरामध्ये जे काही प्रकारचं आवर्जन सुरू आहे कोणत्या प्रकारच्या तिठ्यावर दिठ्यावर आपण उभे आहोत याचा एक भान विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना आहे का त्या अर्थानं ही निबंध स्पर्धा घेतलेली आहे आणि त्या दृष्टीनं मिळून साराजणी आणि मार्गे यांच्या संयुक्त याच्यातून हे लिहिणं जे आहे आणि त्या लिहिण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उर्मी प्रेरणा ऊर्जा ती सगळी जी आहे ते शेवटी ते यूथ आहे तो युवा आहे त्या ह्याच्यामधनं ते कसं येतं हे समजून घेणं हे सुद्धा औत्सुक्याचं बाब आहे त्याच्यादृष्टीनं ह्या निबंध स्पर्धेमध्ये आपण सगळेजण महाराष्ट्रातले भारतभरातले काही जण मराठी का भाषिक असतील काही जण इंग्रजी असतील काही अन्य ठिकाणी असतील भारताच्या बाहेरपणा अस अशा सगळ्यांचं वयाच्या तीस वर्ष असणाऱ्या लोकांचं स्वागत आहे याची डेट जी सांगितलेली आहे ती तिथपर्यंत साधारणतः तुम्ही पाठवा आणि याचा निकाल वेळेत म्हणजे साधारणतः महिन्याभरात पंधरा एक मे दोन हजार एकवीसपर्यंत तो जाहीर केला जाईल या निमित्तानं आपल्याला इतकं सांगता येईल अजून त्याच्याविषयी काही तुम्हाला शंका असेल तर इथं जे संपर्क नंबर दिलेले आहेत किंवा अन्य माध्यम जे आहेत त्याच्यावर तुम्ही संपर्क करा आपण भरभरून लिहाल अशा अपेक्षा आम्ही दोघांच्या वतीनं व्यक्त करतो धन्यवाद